तालिबानचे प्रवक्ते श्री मोहम्मद सोहेल शाहीन यांचा ए एन आय या वृत्तसंस्थेने इंटरव्ह्यू घेतला आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी अनेक विधानं केली या विधानांचं विश्लेषण करणं हे जरूरी आहे त्यांनी सर्वात पहिले म्हटलं की भारताने भारतीय सैन्याला अफगाणिस्तानमध्ये पाठवू नये जर पाठवलं तर त्यांची अवस्था इतर सैनिकांसारखी हो होईल जशी रशियाची किंवा अमेरिकेची किंवा इतरांची झाली होती यामध्ये किती तथ्य आहे लक्षात असावं की भारतीय सैन्य तिथे पाठवलं जाणार नाही हे भारतीय सरकारने अनेक वेळा जाहीर केलेलं आहे आपण अफगाणिस्तान सैन्याला जी मदत केलेली आहे ती ट्रेनिंगकरता केलेली आहे अनेक अफगाणिस्तान सैनिक आणि त्यांचे ऑफिसर्स यांची भारतातल्या वेगवेगळ्या मिलिटरी एस्टॅब्लिशमेंटमध्ये म्हणजे नॅशनल डिफेन्स अकॅडमी कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग एम सी टी ठिकाणी त्यांचं ट्रेनिंग झालेलं आहे परंतु आपण त्यांच्याशी इंटेलिजन्स कॉपरेशन सुद्धा करतो त्यांना आपण काही शस्त्रं थोड्याफार प्रमाणामध्ये पुरवलेली आहेत की जी केवळ त्यांचं रक्षण करण्याकरता आहे परंतु भारतीय सैन्याशी तिथे जाण्याची शक्यता अजिबात नाही ही आपली गव्हर्नमेंटची एक स्टेटेड पॉलिसी आहे पण जर तालिबान आणि भारतीय सैन्याशी लढत झाली तर भारताची अवस्था वाईट होईल का लक्षात असावं की जर ता तालिबानचं अफगाणिस्तानवरती राज्य आलं तर ता नक्कीच तालिबानच्या दहशतवाद्यांना पाकिस्तान काश्मीरमध्ये घुसवण्याचा प्रयत्न करेल हा प्रयत्न याच्या आधी नव्वद आणि दोन हजारच्या दशकामध्ये पण झाला होता आणि शेकडो तालिबानी अफगाणी कडवे दहशतवादी हे भारतात काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या बाजूने लढण्याकरता आले होते लक्षात असावं की अफगाणिस्तानला महाशक्तींची स्मशानभूमी म्हटलं जातं एकोणीसाव्या शतकामध्ये ब्रिटन चार युद्ध लढलं अफगाणिस्तानवरती कब्जा करण्याकरता परंतु त्यांना ते जमलं नाही एकोणीसशे ऐंशी ते नव्वदच्या दशकामध्ये सोव्हिएट युनियननी हाच प्रयत्न केला अफगाणिस्तानवरती राज्य करण्याचा त्यामध्ये त्यांचा पूर्णपणे पराभव झाला आणि नाईन इलेव्हन नंतर सध्याची एकुलती एक महाशक्ती अमेरिका तोच प्रयत्न करत होती इतके वर्ष झाले परंतु अमेरिकन सैन्य हे जवळजवळ पराभूत होऊन गेलेलं आहे आणि याच कडव्या दहशतवाद्यांना तालिबानच्या पाकिस्ताननी अनेक वेळा भारताच्या काश्मीरमध्ये घुसवलेलं आहे आणि भारतीय सैन्याने त्यांचा निपात केलेला आहे आणि त्यांना मारलेलं आहे तर म्हणून आपल्याला घाबरण्याची काही काळजी नाही नंतर जरी अफगाणी अफगाणी आणि तालिबानी दहशतवादी जरी काश्मीरमध्ये आले